जयंतराव तुम्ही सूर्यकांत डोळस यांच्या मोजक्या दोन वात्रटिका वाचल्या, त्यांच्या काही वात्रटिका तुमच्याही करतायत, तुमच्या काळातल्या, तुमच्या काळातल्या काय म्हणाले ते, दोघांमध्ये तिसरा आला, दोघांमध्ये तिसरा आला, सांगा कोण कोणाचा लवर आहे, नेमकेचे बोलायचे तर प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे। त्यामुळे दुसरं त्यांनी काय सांगितलं, तिघाडीची झाली आघाडी, तीन तीन हाय कमांड आहेत, तिघाडीची झाली आघाडी, तीन तीन हाय कमांड आहे, देशी विदेशी झाले कालबाह्य, बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत। आमचे मित्र धनंजय मुंडे यांना हा अर्थसंकल्प कॉपी एडिट पेस्ट वाटला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की हा कॉपी एडिट पेस्ट नाही आहे, हा कंट्रोल अल्टर आणि शिफ्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। आणि त्यांनी 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 या ठिकाणी म्हटलं, इत्र से कपडों को महकाना कोई बड़ी बात नहीं, धनंजय मुंडे म्हणाले, इत्र से कपडों को महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब आपके किरदार से खुशबू आए। धनंजय मुंडेंना मी एवढंच सांगतो, दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चराग कई आंधियों पे भारी है। आणि दुसरं ही सांगू इच्छितो, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिलों से कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं। आणि जयंतराव तुम्ही देखील चांगलं गाणं म्हटलं, क्या हाल है क्या दिखा रहे हो, पण ते बहुतेक स्वतः करता म्हणत होता, तुमची अवस्था कशी आहे, या रांगेची याद आ रही है, तेरी याद आ रही है, याद आने से तेरे जाने से मेरी जान जा रही है। त्यामुळे अध्यक्ष महोदय मी या सभागृहाचे आभार मानतो की सभागृहाने अतिशय सार्थक चर्चा